नमस्कार जीवनावश्यक सर्व काहीमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहूयात औंढा नागनाथ हिंगोली जिल्ह्यातील बालाघाट पर्वताच्या कुशीत असलेले तसेच बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले तीर्थक्षेत्र म्हणजे औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग द्वादश ज्योतिर्लिंगामध्ये नागेशन दारुकावणे म्हणजेच हा प्रदेश दारुकावण नावाने ओळखला जायचा दारुका नावाचा राक्षस ऋषीमुनींना त्रास देत होता व या राक्षसाचा वध करून भगवान शंकराने येथे पिंड स्थापन केली पौराणिक कथेनुसार ज्येष्ठ पांडव युधिष्ठिराने चौदा वर्ष वनवासात हे मंदिर निर्माण केले आहे व भगवान शंकराला समर्पित केले आहे असे म्हणतात या मंदिराची वेगळी गोष्ट म्हणजे या मंदिरात नंदी पुढे असण्याऐवजी पाठीमागे आहे दुसऱ्या मंदिरांपेक्षा वेगळे हे मंदिर पश्चिममुखी आहे या मंदिराच्या शिल्पकलेची तुलना वेरूळ व अजिंठा यांच्याशी करून काही इतिहासकारांनी मंदिराच्या उत्पत्तीचा संबंध त्या कालखंडाशी जोडला या मंदिराचे काम हेमाडपंथी असावे या मंदिराचे काम शतक अकरा ते मध्ये झाले असावे इसवी सन बाराशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये कनकेश्वरी देवीजवळ लेख सापडला या लेखात यादव राजा रामदेवराय यांनी या, या मंदिराचा उल्लेख केलेला मिळाला म्हणून हे मंदिर अकरा ते बाराव्या शतकातील असावे असे मानले जाते या मंदिराला चार प्रवेशद्वारे आहेत मुख्य मंदिर एकशे सव्वीस बाय एकशे अठरा फूट आहे मंदिराच्या भोवती वीस फूट उंच तट आहे दुसऱ्यांकडून शिवलिंगाला इजा होऊ नये म्हणून मंदिराच्या आतल्या भागात गोल मंडप आहे व त्याला आठ खांब आहेत व हा आकार अष्टकोणी आहे या मंदिरावर त्रेतायुग द्वापारयुग कलियुग कोरलेले आहे तसेच तेहतीस कोटी देव नाग अप्सरा नृत्य संगीत हत्ती घोडे यावरती चित्ररूपाने काढलेले आहेत यामध्ये नटराज नृत्य करताना अर्धनारी नटेश्वराचे शिल्प शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसलेले आहेत व रावण पर्वत हलवण्याचा प्रयत्न करतात व मंदिराच्या चारी बाजूला ध्यान करत असलेले विष्णू दाखवलेले आहेत संत नामदेवांना महादेवाचे दर्शन घेण्याची मनाई केली होती मग त्यांनी मंदिराच्या पाठीमागे भजन सुरू केले व म्हणून येथे संत नामदेवांची समाधी आहे पश्चिममुखी द्वार असे लिहिलेले आहे पूर्वी औंढ्याला आमर्द क्षेत्र असे म्हणाले जात होते असे राष्ट्रकुत कुटामध्ये दिसते येथे विजयादशमी श्रावण महिना महाशिवरात्र दिवशी मोठी यात्रा भरते यात्रेच्या पाचव्या दिवशी लाकडी रथामध्ये मूर्ती ठेवून मिरवणूक काढतात महादेवाला दूध दही तूप मध व साखर असलेले पंचामृत ठेवतात औंढा नागनाथला जाण्यासाठी हैदराबाद किंवा औरंगाबाद विमानतळ आहे किंवा रेल्वेने जाण्यासाठी हिंगोली हे मोठे रेल्वे स्थानक आहे हिंगोलीपासून चोवीस किलोमीटर अंतरावरती आहे कोणत्याही मंदिराची पौराणिक कथा माहिती असेल दर्शन मन तर दर्शन घेताना मन भाऊक होते म्हणून हे जाणून घेणे गरजेचे आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद